आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उंबरवाडी ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान. टाळ मृदुंग विठ्ठल नाम जयघोषाने हंबरवाडी दणाणली. निपाणी तालुक्यातील हंबरवाडी ते पंढरपूर पायी दिंडी बुधवारी दिनांक 11 रोजी सकाळी रवाना झाली. यावेळी टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने हंबरवाडी दणाणून गेली. निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निगन गोंडा पाटील यांच्या हस्ते रथ व साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडी चालक, ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, भीमराव खोत, बाळासाहेब कोळेकर आदी प्रमुख उपस्थित होते. दिंडी गुरुवारी दिनांक 12 रोजी इचलकरंजी, शुक्रवारी दिनांक 13 रोजी मिरज, शनिवारी दिनांक 14 रोजी खोची, रविवारी दिनांक 15 रोजी जुनोनी, सोमवारी दिनांक 16 रोजी कमलापूर, मंगळवारी दिनांक 17 रोजी सांगोला या मार्गाने जाऊन बुधवारी दिनांक 18 रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दिंडीमध्ये सहभागी वारकरी आणि भक्तांसाठी सर्व सोयी मोफत करण्यात येतात. दिंडीचे यंदाचे 25वे वर्ष असल्याने दिंडीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती मारुती कोळेकर यांनी यावेळी दिली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, मुरलीधर कोळेकर, दत्तात्रय बेलवाडकर, रामदास कोळी, बाळासो खोत, रघुनाथ शिंदे, बंडा पाटील, महादेव खोत, राजश्री खोत, ज्ञानदेव खोत, सातप्पा खोत, वसंत नाईक, बबलू खोत आदींसह अन्य ग्रामस्थ वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हंबरवाडीहून अनिल पाटील. महाराज राजकुमारांच्या आशीर्वादानं हरिभक्त परायण श्यामाबा गणपमामा, तसेच गुरुमामा आणि या परमपूजवासी यांच्या रोपेश्वरानं गेली 5 वर्षे हा दिंडी सोहळा अखंडित आहे. सर्व वाकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या सर्व कृपाशीर्वादाने 25 वर्षे ही दिंडी सोहळा सुरू आहे, अखंडित चालू आहे. या 25 वर्षामध्ये अनेक ठिकाणी आमचे मुक्काम, सुरुवातीला आमच्याकडे एवढी साधना नव्हती, तरी देखील ग्रामस्थांच्या मतीनं सर्वांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी आम्ही गेली 25 वर्षे झाली अखंड आमचा सोहळा सुरू आहे. आणि पांडुरंगाच्या व ग्रामस्थांच्या सर्वांच्या महाराजांच्या आशीर्वादानं आणि त्या ठिकाणी आमची स्वतःची इमारत देखील या ठिकाणी आहे. आणि एवढं असताना प्रत्येक वर्षी सुरुवातीला थोडासा त्रास झाला, कारण दिंडी कशी काढायची, काय करायची मार्गदर्शन नसतं, कारण प्रथमच मला वाटतंय.